महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होऊ शकतो आणि याचं कारण म्हणजे काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी आज महत्वाचं ट्विट केलंय आणि या ट्विटमध्ये अजित पवार गटातील 12 महत्वाचे नेते मंत्री आणि आमदार हे येत्या काही काळात भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशी शक्यता जी आहे ती अतुल लोंढे यांनी वर्तवलेली आहे. अतुल लोंढे यांनी असं सांगितलं की धोको पे धोका ऐसा कोई सगा नाही जिसने भाजप ठगा नाही अशा प्रकारचं ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे अजित पवार गटाचे 12 नेते जे आहेत ते भाजपसोबत जाऊ शकतात आणि अजित पवार हे पक्षामध्ये एकटे पडू शकतात अशी मला मिळालेल्या सूत्रांची माहिती आहे असं जे आहे ते काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सांगितलेलं आहे. एकंदरीतच बघितलं तर अजून लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जागा वाटप झालेलं नाहीये महायुतीमध्ये. काही जणांकडनं अशी सुद्धा माहिती मिळते की राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवारांच्या वाट्याला 4 जागा येऊ शकतात. या संदर्भात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांना जेव्हा समजलं तर त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की माध्यमांकडून आम्हाला 4 जागा मिळतील अशी माहिती आहे, परंतु आमच्याकडे जी माहिती आली आहे त्यानुसार फक्त 3 जागा ज्या आहेत त्या आम्हाला मिळू शकतात असं त्यांनी वक्तव्य केलं होतं. एकंदरीतच काही नेत्यांनी असं सुद्धा सांगितलं होतं, यामध्ये शरद पवार गटाचे रोहित पवार हे सुद्धा असतील, त्यांनी देखील सांगितलं की अजित पवार गटातील जे नेते असतील त्यांना आगामी निवडणूक ही भाजपच्या चिन्हावरती लढावी लागेल. त्यामुळे अतुल लोंढे यांनी हे ट्विट केल्यामुळे कुठेतरी महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभा निवडणुकीच्या वेळी भूकंप होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. एकंदरीतच आज आपण दिवसभरात बघितलं तर अजित पवार गटाचे समर्थक आमदार निलेश लंके यांची सुद्धा शरद पवार गटामध्ये जाण्याची जी आहे ती जाणार अशी चर्चा जी होती ती दिवसभर सुरू होती. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर अतुल लोंढे यांच्या ट्विटनंतर अजित पवार गटातील धनंजय मुंडे असतील, सुनील तटकरे जे रायगडमधून निवडणूक लढवणार आहेत ते, आणि ज्यांच्यावरती शरद पवारांनी सांगितलं होतं की माझ्या नादाला लागू नकोस मला शरद पवार म्हणतात ते, सुनील शेळके आणि अजून इतर काही नेते जे आहेत ते अजित पवार गट सोडून भाजपसोबत जाण्याची दाट शक्यता जी आहे ती अतुल लोंढे यांनी वर्तवलेली आहे. त्यामुळे एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होऊ शकतो अशी शक्यता जी आहे ती अतुल लोंढे यांच्या ट्विटमुळे निर्माण झालेली आहे. दरम्यान आता महायुतीची जागा वाटपासंदर्भात आज दिल्लीमध्ये बैठक होणार होती, परंतु ही बैठक देखील जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. उद्या या संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडेल आणि आगामी लोकसभा निवडणुकीत नक्की भाजप आणि भाजप बरोबर असलेले महायुतीतील एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटाला नक्की किती जागा मिळतील हे सुद्धा बघावं लागणार आहे. परंतु अतुल लोंढेंच्या ट्विटमुळे मात्र आज महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळजनक बातमी जी आहे ती समोर आलेली आहे.